हेलो दोस्तों, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये जर तुम्ही काम करताय तो हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा होणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण एक्सेलचे 10 फॉर्मुले शिकणार आहे जे तुमचे खूप कामाचे आहे. ज्यामध्ये सर्वात पहिला फॉर्मुला आहे मायनसचा फॉर्मुला. आता समजा माझ्याकडे एक अमाऊंट आहे 15,500 रुपये, आणि त्या अमाऊंटमधून मला समजा 1,560 रुपये मला मायनस करणे. 15,500 मधून 1,560 रुपये जर समजा आपल्याला मायनस करणे, तो सर्वात पहिले कीबोर्डने इक्वल टू टाईप करा. त्याच्यानंतर 15,500 क्लिक करा, मायनसचं बटन दाबा आणि 1,560 क्लिक करा आणि इंटर बटन दाबा. तो बघा, आपल्याकडे जी अमाऊंट उरलेली आहे तो अमाऊंट आहे 13,940 रुपये. त्याच्यानंतर जे सेकंड फॉर्म्युला आहे बघा, तो आहे प्लसचा फॉर्म्युला. आता माझ्याकडे एक अमाऊंट आहे 24,850 रुपये, त्याच्यामध्ये मला प्लस करणे 23,960 रुपये. आता समजा हा दोन्ही अमाऊंटची जर मला बेरीज करणे, तो मला प्लसचा फॉर्म्युला वापरावा लागेल. इक्वल टू पहिली अमाऊंट प्लस दुसरी अमाऊंट. आता इंटर दाबा. तो बघा, टोटल अमाऊंट झाली 48,810 रुपये. पण तुम्ही लक्षात ठेवा का, प्लस फॉर्म्युला आणि सम फॉर्म्युला दोन्ही एकाचे लक्षात ठेवा. आता आपण बघू सम फॉर्म्युला आपण कसा वापरू शकता. त्याच्यासाठी पण मी ते एक अमाऊंट टाईप करतो. समोरच्या कॉलममध्ये पण आपण एक अमाऊंट टाईप करू. आता समजा हा दोन्ही अमाऊंटचे जर मला बेरीज करणे, तो इक्वल टू इथे पहिले टाईप करा सम, फर्स्ट ब्रॅकेट सर्व सेल सिलेक्ट करा, त्याच्यानंतर सेकंड ब्रॅकेट आणि एंटर दाबा. आता तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही सम फॉर्म्युलाही वापरू शकता आणि प्लसचा फॉर्म्युलाही वापरू शकता. त्याच्यानंतर आपण बघू मल्टिप्लाय. इथे मी टाईप करतो 5 आणि समोरच्या कॉलममध्ये आपण टाईप करू 500. आता 5 ला 500 ने जर मला मल्टिपल करणे, तो सर्वात पहिले इक्वल टू 5 ला क्लिक करा. कीबोर्डने लक्षात ठेवा, स्टार बटन तुम्हाला दाबणे. 500 ला क्लिक करा. आता आपण एंटर दाबू, तो टोटल अमाऊंट झालेली आहे बघा 2,500 रुपये. त्याच्यानंतर डिवायडेडचा फॉर्म्युला आपल्याला बघायचे. आता समजा इथे मी टाईप करतो 5,000 रुपये, जे मला 5 वर्करला द्यायचे. आता एका वर्करला किती पैसे भेटणार हे अमाऊंट मला डिवाईड करायचे. इक्वल टू 5,000 ला क्लिक करा, डिवायडेड बाय 5 ला आपण क्लिक करू, एंटर दाबू. तो बघा, एका वर्करला 1,000 रुपये भेटणार आहे. त्याच्यानंतर मिनिमम फॉर्म्युला. आता तुम्ही लक्षात ठेवा, मिनिमम फॉर्म्युला आपण कधी वापरू शकता, तो बघा, त्याच्यासाठी मी एक शीट तयार केलेली आहे ज्यामध्ये काही वस्तूचे नाव टाईप केलेले आहे, त्याची प्राईस टाईप केलेली आहे. पण आता समजा मला हे माहीत करणं आहे का, याच्यामध्ये सर्वात कमी प्राईसवाली कोणती वस्तू आहे, तो आपण एका सेलमध्ये क्लिक करू. इथे तुम्हाला टाईप करणे इक्वल टू MIN, पूर्ण मिनिमम तुम्हाला टाईप करायची गरज नाही. MIN तुम्हाला टाईप करणे, फर्स्ट ब्रॅकेट ते सर्व अमाऊंट तुम्हाला सिलेक्ट करणे, आणि अमाऊंट सिलेक्ट केल्यानंतर सेकंड ब्रॅकेट आता क्लोज करा. तो सर्वात कमी प्राईसवाली जी अमाऊंट आहे तो 140 आहे. तो वस्तू आहे VGA केबल, ज्याची प्राईस लक्षात ठेवा 140 रुपये. त्याच्यानंतर आता मॅक्झिमम फॉर्म्युला. मिनिमम म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा कमीत कमी, आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त. त्याच्यासाठी पण मी एक शीट तयार केलेली आहे. आता आपण ही वस्तू खरेदी केलेली आहे. आता समजा मला हा माहीत करणे का, सर्वात जास्त प्राईस कोणती वस्तूची आहे. खाली आपण एक ब्लँक सेलमध्ये क्लिक करू, आणि ब्लँक सेलमध्ये क्लिक केल्यानंतर सर्वात पहिले टाईप करा इक्वल टू MAX मॅक्झिमम, फर्स्ट ब्रॅकेट, त्याच्यानंतर ते सर्व सेल सिलेक्ट करा. आणि सर्व सेल सिलेक्ट केल्यानंतर सेकंड ब्रॅकेट आता क्लोज करा. तर बघा, अमाऊंट आलेली 25,000. म्हणजे जी वस्तू आपण खरेदी केलेली आहे त्याच्यामध्ये प्लॉटरची अमाऊंट सर्वात जास्त आहे, त्याची अमाऊंट आहे 25,000 रुपये. तो असा आपण मॅक्झिमम फॉर्म्युला वापरून काय करू शकता, जास्तीत जास्त अमाऊंट माहीत करू शकता, आणि मिनिमम फॉर्म्युला वापरून आपण कमीत कमी अमाऊंट माहीत करू शकता. त्याच्यानंतर बघा काउंट फॉर्म्युला. काही नंबर जर तुम्हाला समजा काउंट करणे, तर त्या ठिकाणी तुम्ही काउंट फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यासाठी पण आपण एक सेपरेट शीट तयार केलेली आहे ज्यामध्ये एम्प्लॉईची ID आणि एम्प्लॉईचे नेम टाईप केलेले आहे. आता समजा मला हा काउंट करणे का, टोटल एम्प्लॉई माझ्याकडे किती आहे, तो खाली आपण एक ब्लँक सेलमध्ये क्लिक करू. इथे तुम्हाला टाईप करणे सर्वात पहिले इक्वल टू, त्याच्यानंतर काउंट, फर्स्ट ब्रॅकेट, ते एम्प्लॉईचे सर्व ID आपण सिलेक्ट करू.
आणि सर्व आय डी सिलेक्ट केल्यानंतर सेकंड ब्रॅकेट क्लोज, तो बघा आपल्याकडे जे टोटल एम्प्लॉई आहे तो आपल्याकडे टोटल 17 एम्प्लॉईचे नाव आहे. त्याच्यानंतर आहे बघा टुडे, जर समजा आपल्याला आजची तारीख जर माहीत करणे तो आपण टुडे फॉर्म्युला वापरू शकता. त्याच्यासाठी आपल्याला करणे काय, सर्वात पहिले कीबोर्डने इक्वल टू बटन दाबणे, इथे टुडे टाईप करणे, त्याच्यानंतर फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट, आता तुम्ही एंटर दाबा, तुम्ही पाहू शकता का आजची तारीख आलेली आहे. त्याच्यानंतर आहे बघा नॉ फॉर्म्युला, आता समजा मला डेट आणि टाईम दोन्ही माहीत करणे, तो बघा आपण हा फॉर्म्युला वापरू. सर्वात पहिले इक्वल टू एन ओ डब्ल्यू फर्स्ट ब्रॅकेट सेकंड ब्रॅकेट, आता इंटर करा, तुम्ही पाहू शकता का तारीख आलेली आहे आणि तारीखच्या समोर बघा टायमिंग पण आलेलं आहे. त्याच्यामध्ये 24 तासाचं टायमिंग सेट केलेलं आहे, त्याच्यामुळे तो टायमिंग दाखवतो बघा 23:39 म्हणजे 11:39 होत आहे. तो असं आपण काय करू शकता, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये हे फॉर्म्युले वापरू शकता.